महाराष्ट्र में एक बार फिर अहमदनगर और औरंगजेब की तस्वीर के साथ डांस किया गया है। सत्ताधारी बड़ी घोषणा करते हैं कि हम हिंदू हैं। दो महीने पहले ही उन्होंने संभाजीनगर में भी इसी तरह फोटो के साथ डांस किया था, लेकिन गृह मंत्रालय ने अभी तक कोई भी कार्रवाई नहीं की है। सरकार की ओर से केवल घोषणा की जाती है कि हम कड़ी कार्रवाई करेंगे। यह दुर्भाग्यपूर्ण है कि शहर में एक युवती का अपहरण कर लिया जाता है, उसके माता पिता को भूख हड़ताल करनी पड़ती है। सरकार ये सब बर्दाश्त कर रही थी। सरकार सिर्फ हिंदुत्व का नाम ले रही है। महाराष्ट्र पुनः एकदा नगर मध्ये औरंगजेबाचे फोटो घेऊन नृत्य केले गेलेला आहे। महाराष्ट्रात अशी फार घोषणा केली जाते, आम्ही हिंदुत्ववादी आहोत। संभाजीनगरात सुद्धा 2 महिन्यापूर्वी औरंगजेबाचे फोटो नाचवले होते, परंतु कोणावरही कोणतीही कारवाई महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाने पोलिसांनी केलेली नाही। नगरमध्ये सुद्धा पुन्हा एकदा औरंगजेबाचे फोटो आणि नुसत्या घोषणा केल्या जातात, आम्ही कडक कारवाई करू, आम्ही येऊ करू, आम्ही ते करू, काही करत नाही। नुसतं हिंदुत्वाचं नाव घ्यायचं आणि हिंदुत्वाच्या विषयीचं कोणतंच काम करायचं नाही, अशा प्रकारची स्थिती आताच्या घडीला आहे। याच नगरमध्ये सरकार आता मोठं लव जिहाद विषय मानते। 17 वर्षाच्या एका मुलीचं अपहरण केलेलं आहे, तिच्या आईवडिलांना उपोषणाला बसावं लागलेलं आहे नगर कलेक्टर समोर। आणि असं असताना हे सरकार हिंदुत्वाच्या वल्गना करतं, खरंच हिंदुत्वाच्या बाजूचं हे सरकार आहे का? तर मला असं वाटतं बिलकुल हिंदुत्वाच्या बाजूने हे सरकार नाही। औरंगजेबाचे फोटो नाचवलेले तुम्ही सहन करता, 17 वर्षाच्या मुलीचं अपहरण होतं कर्जतच्या तालुक्यामध्ये, तिथं 4-4, 5-5 दिवस झाले तर आरोपी पकडला जात नाही, आणि म्हणून हे सरकार हिंदुत्वाचं नाही।